नमस्कार मित्रांनो आज आपण अश्वगंधा या वनस्पतीबद्दल माहिती बघणार आहोत अश्वगंधाच्या काड्या बाजारात बोटभर लांबीच्या साधारण लहान मुलांच्या करंगडी एवढ्या जाडीच्या पांढऱ्या रंगाच्या मिळतात अश्वगंधा या शब्दाची फोड केल्यास अश्व प्लस गंधा असे दोन शब्द तयार होतात यातील अश्व म्हणजे घोडा व गंध म्हणजे वास ह्या काड्या ताज्या असल्यास त्याला घोड्याच्या मूत्राप्रमाणे वास येतो म्हणून याला अश्वगंधा म्हणतात या वनस्पतीचे लॅटिन नेम विथॅनिया सोमनीफेरा असे आहे व हे सोलानसी म्हणजेच कंटकारी कुळातील आहे आता आपण अश्वगंधा या वनस्पतीचे वर्णन बघूयात याचे एक ते दोन मीटर उंचीचे डेरेदार झाड असते याची पाने एकांतराने येणारी लांब गोल व पांढरी लव असणारी असतात अश्वगंधाची फुले पिवळट हिरवट रंगाची चिलमीच्या आकाराची गुच्छांनी शरद ऋतूमध्ये येतात व त्यानंतर याची फळे येतात ही फळे लहान गोल रसरसलेली पिकल्यानंतर लाल गुंजेसारखी दिसतात याचे बी लहान पिवळे चपटे असते याची मुळे बाहेरून राखाडी आतून पांढरी दिसतात व ही जाड असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये याचे बीज पेरतात याची झाडे खानदेश वराळी भाग घाटावर बहुतेक सर्व ठिकाणी आढळतात याचे प्रदेशभेदाने गावठी व जंगली असे दोन प्रकार पडतात औषधामध्ये प्रामुख्याने याचे मूळ शुद्ध करून वापरतात त्याचप्रमाणे याची पाने राग इत्यादींचाही औषधात वापर होतो अश्वगंधा ही संपूर्ण भारतात व हिमालयात दीड हजार मीटर उंचीपर्यंत दिसून येते अश्वगंधाच्या ओल्या मुळांचा वास घेतल्यास याला घोड्याच्या मूत्राप्रमाणे वास येतो त्याचप्रमाणे त्याच्या बियांवरती मोदकाप्रमाणे कव्हरिंग असते यावरून ही अश्वगंधाच आहे हे ओळखता येते अश्वगंधाला मराठीत आस्कंद ढोरगुंज इत्यादी नावे आहेत हिंदीमध्ये असगंध म्हणतात संस्कृतमध्ये अश्वगंधा वाजीगंधा कुष्टगंधा बल्ल्या कामरूपिनी वाराहकर्णी इत्यादी अनेक पर्यायी नावे याचे स्वरूप गुणधर्म इत्यादींवरून पडलेली आहेत आता अश्वगंधा या वनस्पतीचे गुणधर्म पाहूयात ही चवीने अनुक्रमे गोड कडू व तुरट लागते हिचे पचन झाल्यानंतर ही गोड बनते व ही उष्णविर्यात्मक आहे हिचा मुख्य गुण म्हणजे ही लघु म्हणजेच हलकी व स्निग्ध असते आता अश्वगंधा ही शरीरावर कार्य कसे करते ते बघूयात ही उष्ण गुणात्मक असल्याने व गोड असल्याने वातदोषाला कमी करते कडू तुरट व उष्ण असल्याने कफ दोषाला कमी करते पित्त प्रकृती असलेल्या व्यक्तींमध्ये हिचा वापर पित्त कमी करणाऱ्या अनुपानासह करावा म्हणजे याचा त्रास पित्त प्रकृतीवाल्या व्यक्तींना न होता चांगलाच फायदा दिसून येतो आता अश्वगंधेचा बाह्यतः उपयोग कसा होतो ते पाहूयात अश्वगंधा शोतहर व वेदनास्थापक आहे म्हणजेच सूज व वेदना कमी करते गलगंड व गाठीची सूज यावर अश्वगंधाच्या पानांचा किंवा मुळांचा लेप करून तो लावावा अश्वगंधाच्या मुळांनी सिद्ध केलेले तेल अंगाला चोळण्यासाठी वापरावे याने वाताचे आजार दौर्बल्य म्हणजेच थकवा व अशक्तपणा इत्यादी दूर होण्यास मदत होते तसेच या तेलाने जखमा बऱ्या होतात खर्जेवरही अश्वगंधा तेल वापरल्याने फायदा होतो अश्वगंधाच्या सालीचा अश्वगंधाच्या पानात उटपाक करून म्हणजेच विशिष्ट पद्धतीने भाजून तो रस कानातून स्राव येत असल्यास टाकावा या भागात आपण अश्वगंधाचे वर्णन प्रकार गुणधर्म ओळख इत्यादी व याचा बाह्यतः औषधात वापर कसा केला जातो हे पाहिले अश्वगंधाचा अनेक आजारांवरील उपयोग व तो उपयोग कशा प्रकारे केला जातो ते पुढील भागात पाहूयात धन्यवाद